आनंद लुटा प्रत्येक दिवशी जीवनाचामध्ये स्वागत. माझे आजचे पाहुणे जे जॉन यांनी 10 ईश्वरी आज्ञा घेऊन त्या समकालीन भाषेत मांडल्या आहेत आणि त्यातनं त्यांना चांगलाच प्रतिसाद मिळतोय. ख्रिस्ती धर्माच्या तत्वांची त्यांना अतिशय आवड आहे आणि इतरांनाही तशी आवड उत्पन्न होण्यास त्यांना सुसज्ज करायचंय. थेट इंग्लंडहून ते आज आपल्या समवेत उपस्थित आहेत. जे जॉन धन्यवाद. काल आपण चर्चेला सुरुवात केली होती 10 ईश्वरी आज्ञांविषयी आणि कशा फार थोड्या जणांना त्या ठाऊक आहेत आणि ज्यांना त्या ठाऊक असतात त्या आज्ञांकडे ते लक्ष देत नाहीत. आपण बोललो देवाला प्राधान्य देण्याविषयी, मूर्तीपूजा न करण्याविषयी. आपण कुठल्याही गोष्टीला देव मानू शकतो, आपण स्वतःला सुद्धा देव मानू शकतो, आपल्या नोकरीला काही असू शकतं ते, एखादी कार, एखादी मालमत्ता, एखादा छंद. आणि मग आपण चर्चा केली देवाचं नाव व्यर्थ न घेण्याविषयी. तुमचा एक विशिष्ट असा नावलौकिक आहे या 10 आज्ञांबाबतीत. तुम्ही त्या घेऊन ज्या रीतीने शिकवता ते खूपच चांगलं आहे असं मला वाटतं, कारण कधी कधी आपण इतके धार्मिक होतो की लोक आपल्याकडे अजिबात लक्षच देत नसतात. तेव्हा तुम्ही इथे मोकळेपणाने वागा आणि आम्हाला माहिती द्या की तुम्ही 10 ईश्वरी आज्ञांची शिकवण कशी देता आणि त्यांच्याविषयी तुम्हाला कसं वाटतं. धन्यवाद जॉयस. आपण म्हटल्याप्रमाणे कित्येक माणसं 10 आज्ञांकडे नकारात्मक दृष्टीने पाहतात. तू करता कामा नये, तू करता कामा नये. पण खरं तर ते अत्यंत सकारात्मक आहेत. आपण दोघेही सहमत आहोतच की त्या आज्ञा म्हणजे मूल्य, तत्व आणि मर्यादा आहेत. म्हणूनच माझा प्रयत्न असतो की आज्ञा घेऊन सांगायचं की हल्लीच्या समकालीन भाषेमध्ये त्याचा प्रत्यक्षपणे अर्थ काय होतो. उदाहरणार्थ अभिलाषेची आज्ञा, अभिलाषा धरू नको. माझं शीर्षक असतं खरं समाधान कसं शोधावं आणि खोटं बोलू नका, याला मी नाव दिलंय की सत्य ताब्यात कसं ठेवावं. चोरी करू नका, मी नाव दिलंय स्पष्ट सदसद विवेक बुद्धीने वैभव संपन्न कसं व्हावं. छान. आणि व्यभिचार करू नका, मी नाव दिलंय की तुमचे नातेसंबंध भानगड विरहित कसे करावे. खूपच छान. आणि खून करू नका, मी नाव दिलंय तुमचा राग ताब्यात कसा ठेवावा. तर खरंच या सगळ्या 10 आज्ञा म्हणजे जॉयस सगळी सकारात्मक तत्वच आहेत. आणि जेव्हा तुम्ही त्या दृष्टीने त्याच्याकडे पाहता, एक सकारात्मक शीर्षक या नात्याने, तुम्ही मग म्हणायला लागता खरंच मी आता ही माझ्या जीवनाला कशी लागू करू शकतो आणि माझ्या नातेसंबंधांना लागू करून ती सफल कशी करू शकतो. एक सांगू जे जॉन, मला माझ्या अंतःकरणात अत्यंत प्रेरणादायी वाटतंय की आपला कार्यक्रम पाहणारी कित्येक माणसं अशी आहेत ज्यांनी गरज आहे एक निर्णय घेण्याची. मला जाणवते ज्या माणसांनी ख्रिस्ताला स्वीकारलेलं नाहीये त्यांनी तसं करण्याचा निर्णय घ्यायला हवा, कारण तोच आपला एकमेव मार्ग आहे स्वर्गाकडे जाण्याचा. कुणीही व्यक्ती स्वतःत पुरेशी आणि योग्य असू शकत नाही. आपल्या पापाची भरपाई करण्यासाठी पुरेशा योग्य गोष्टी आपण करू शकत नसतो आणि परिपूर्ण त्यागाकडे आपल्याला जावं लागतं. आपलं देवाशी नातं प्रस्थापित व्हायलाच हवं. पण अशी कित्येक माणसं असतात ज्यांनी येशू ख्रिस्ताला स्वीकारलेलं असूनही त्यांचा एक पाय जगात असतो तर दुसरा पाय देवाच्या राज्यात असतो. ते मनापासून वचनबद्ध नसतात. 10 ईश्वरी आज्ञा त्यांना ठाऊक नसतात आणि त्यानुसार अपरिहार्यपणे ते जगत नसतात. बघा, काल आपण म्हटल्याप्रमाणे आयुष्य हे खरंच खूप छोटं असतं आणि देवाने आपल्यात गुंतवणूक केलेली असते आणि त्याने आपल्याला देणग्या दिलेल्या असतात, विद्वत्ता दिलेल्या असतात, आपल्याला वेळ दिलेला असतो, त्याने आपल्याला साधनं दिलेली असतात. आणि बायबल उत्पत्तीमध्ये आपल्याला सांगतं की आपली साधनं माणसाच्या आणि देवाच्या सेवेत वापरा. माणूस आणि देवाच्या सेवेत त्या साधनांचा वापर करा जी तुम्हाला देवाने दिलेली आहेत. बायबल असं म्हणत नाही स्वतःचीच सेवा करा, तर माणसाची आणि देवाची सेवा करा आणि जो तसं करेल त्याला सुख प्राप्त होतं, शांती प्राप्त होते. आणि तुम्ही जेव्हा तुमच्या आयुष्याच्या अखेरीस येता, जे आपण सगळेच येतो, आता बघा 20 किंवा 30 वर्षांचा कुणी प्रेक्षक हा कार्यक्रम पाहत असेल तर त्यांना वाटेल की आपल्याकडे तर भरपूर वेळ आहे, पण ती वेळ पटकन निघून जाते. अगदी. प्रत्येकाला आपल्या आयुष्याच्या अखेरीस देवाला सामोरं जावं लागतं आणि त्यावेळी खूपच उशीर झालेला असतो. आणि म्हणूनच मला जाणवतंय की आजच्या प्रेक्षकांनी वचनबद्ध व्हायला हवं. त्यांच्या अंतःकरणपूर्वक देवाची सेवा मनापासून करण्यासाठी आणि ती सेवा वरवरची किंवा तथ्य नसलेली अशी असू नये. तर पुन्हा वळूया ईश्वरी आज्ञांकडे. सहमत नाही, मी पूर्णपणे सहमत आहे जॉयस, कारण त्या काही केवळ ती अशी तत्व आहेत ज्यांना होकारापेक्षाही अधिक वृत्तीची गरज असते. तुम्हाला ती लागू करावी लागतात. उदाहरणादाखल आपण जॉयस विचारात घेऊया की चोरी करू नका ही आज्ञा. आज्ञांच्या सखोल अभ्यासाला मी सुरुवात करेस्तोवर माझ्या नीट लक्षातच आलं नव्हती ती. आणि अर्थातच तुम्हाला जेव्हा मनापासून पश्चाताप होतो तेव्हा देव तुम्हाला क्षमा करतोच. पण बायबल सांगतं चोराने भरपाई केलीच पाहिजे.
उदाहरणार्थ झकेसची जेव्हा येशूशी गाठ पडली होती त्याचं स्वरूप इतक्या नाट्यमयरित्या बदललं होतं की लोकांकडून त्याने जे चोरलं होतं त्याच्या 4 पट किमतीने त्याने भरपाई केली होती. आणि माझ्या मते होकार देणं हे लोकांसाठी एक आव्हानच असतं. मला मनापासून वाटतं तसं. मला नक्कीच वाटतं की देवाची इच्छा असते मी त्याला जाणून घ्यावं आणि मला क्षमा करण्याची, पण मी गोष्टी सुधारायलाही हव्यात, मी योग्य रीतीने मांडायला हव्यात, मी भरपाई करायला हवी. बऱ्याच लोकांना वाटतं की त्यांना तशी गरज नसते, पण मला वाटतं ती असते. हो, हा खूपच चांगला मुद्दा आहे, कारण बऱ्याचदा लोकांना पश्चाताप होत असतो की काहीतरी करताना आपण पकडले गेलो होतो. त्यांना ते केल्याबद्दल दुःख होतच असतं असं नाही, आणि बायबल सांगतं की खरा पश्चाताप म्हणजे दुःखाची केवळ जाणीवच नसते तर त्यापासून दूर जाण्यासाठी तो एक राजीपणा असतो. आणि एखाद्या चोराला भरपाई कशी करावी लागते हा मुद्दा तुम्ही स्पष्ट केला ते रंजक वाटलं, कारण दुसऱ्या कोणाप्रमाणे माझ्याही जीवनात कित्येक वर्ष अशी होती जेव्हा मी निश्चितच आत्तासारखं जगत नव्हते. मी 20 वर्षाची असताना मी काहीतरी चोरलं होतं. ज्या कंपनीत मी कामाला होते तिथे मी चोरी केली होती, आणि येशू ख्रिस्ताबरोबरच्या एका खंबीर अशा वचनबद्ध नातेसंबंधात प्रवेश केल्यानंतर माझ्या जीवनावर सेवाकार्याचं पाचारण लाभल्यानंतर घरगुती बायबल अभ्यास थोडा शिकवू लागले मी. आणि मी केलेल्या चोरीविषयी देवाने मला सांगितलं की मी या कंपनीत परत जाऊन सांगावं की मी चोरी केली होती, मला आता त्याची भरपाई करायची. आणि मी स्तंभितच झाले होते जे जॉन, कारण माझ्या मनात आलं मला ते तुरुंगात टाकतील, अमुक झालं तर काय, तमुक झालं तर काय, नाना विचार आले. तरी मी जाणून होते की मी तसं केलंच पाहिजे. आणि तुम्ही तो विषय काढला ते रंजक झालं, कारण तसं करण्यास देवाव्यतिरिक्त कोणीही मला सांगितलं नव्हतं. मी जर तशी वागलेच नसते तर मला त्याचा सामना करावा लागला नसता, नीट दखल घ्यावीच लागली नसती. कदाचित मला त्या सेवाकार्यात कधीच पुढे जाता आलं नसतं ज्यासाठी देवाने माझं पाचारण केलं. मी जाणते असे वेगवेगळे प्रसंग असतात, कित्येक वेगवेगळी माणसं आमचा कार्यक्रम पाहत आहेत. प्रत्येक प्रेक्षकाला आम्ही असं सांगत नाही आहोत त्यांनी परत जावं आणि भूतकाळातली प्रत्येक गोष्ट सुधारावी, असं शक्य नाही. पण त्याचा तुम्हाला खेद वाटला पाहिजे हा मुद्दा आहे. अगदी बरोबर. आणि रोमकरास मध्ये एक वचन आहे जे सांगणं तितकं जे तुमच्या ठाई पडून असतं, शांती राखा. माझ्या सभांमध्ये आम्ही सार्वत्रिक कचरा पेट्या ठेवलेल्या असतात आणि आम्ही लोकांना सांगतो तुम्ही चोरलेल्या वस्तू त्यांच्या योग्य मालकांकडे परत सुपूर्द करू शकत नसाल तर त्या इथे घेऊन या आणि सार्वत्रिक कचरा पेट्या टाका किंवा त्यांच्या किमती एवढं सममूल्य गरिबांना मदत करणाऱ्या संस्थांना देऊन टाका. काहीतरी करा, काहीतरी करा हे दाखवून देण्यासाठी की तुम्ही मनापासून पश्चाताप दग्ध आहात. येशू ख्रिस्ताच्या त्यागाच्या जोडीने आणखीन त्याग करण्याची आपल्याला गरज नसते, पण माझ्या मते इथे मुद्दा हा आहे की मनापासूनचं खरं दुःख दाखवून देणं की तुम्हाला ते योग्य करायचं आहे. आणि हे एक प्रकारे त्याच गोष्टीचं थोडंसं वेगळं उदाहरण आहे. कधी कधी मी जर म्हटलं की माझ्या नवऱ्याशी मी उद्धट वागतीये आणि आमचं संभाषण चालू असताना मी दोषी ठरली जाते, माझं बोलणं चुकीचं होतं, मी उद्धट वागले. बऱ्याचदा मला एवढं बोलून टाळावंसं वाटतं, देवा मला क्षमा कर मी देवशी उद्धट वागले. पण नाही, देवाला वाटतं की मी देवलाही हे सांगावं, कृपया मला क्षमा कर कारण मी तुझ्याशी उद्धट वागलेले आहे. आणि आपल्या दृष्टीने जे सोयीस्कर असतं तेवढंच न करणं हे अधिक कष्ट घेण्यासारखं. आणि देव आणि आपण या दोघांमध्येच ती गोष्ट राखणं, पण परत माघारी जाऊन लोकांना सांगणं की मी जे वागले ते चुकीचं होतं, तेव्हा मला तुमची क्षमाशीलता हवी आहे. लोकांसाठी एक खरी साक्ष ठरेल असं मला वाटतं. ज्या कंपनीसाठी मी काम केलं होतं, मी परत जाऊन जेव्हा त्यांना म्हटलं मी एक ख्रिस्ती आहे, वचनबद्ध अशी ख्रिस्ती, आणि माझ्या हातून जे घडलं होतं ते अमुक काही वर्षांपूर्वी चुकीचं होतं, तुम्ही मला समजून घ्या, माझं तेव्हा चुकलं, आता मला पैसे देऊन भरपाई करायची आहे, त्यांना ती काय साक्ष वाटली कुणास ठाऊक. तेव्हा हा अतिशय रंजक असा मुद्दा आहे. वस्तूंची चोरी करण्याविषयी बोलायचं झाल्यास एक वचन आहे माझ्या मते ते तीतामध्ये असावं, मला खात्री नाही आहे, पण ते कुठल्या तरी एका उपदेशपर पत्रातच आहे एवढं नक्की, जिथे विस्तारित बायबल सांगतं दासांनी आपल्या धन्यांना लुबाडू नये. तुमच्या नोकरीच्या ठिकाणी छोट्या छोट्या गोष्टी घेण्याद्वारे चोरी करू नका. कित्येक माणसांच्या कपाटाचे खण तुडुंब भरलेले असतात कंपनीच्या पेनांनी किंवा पेपर क्लिप्सनी किंवा इतर स्टेशनरीच्या वस्तूंनी. आणि बऱ्याचदा लोक अशी सबब सांगतात की नाहीतरी मला पगार कमीच मिळतो, मग काय हरकत आहे. खरंच आहे. आणि मुख्य म्हणजे बरेचसे लोक त्याचं समर्थनही करतात, ते म्हणतात एकाच डॉलरचा तर प्रश्न आहे, परंतु ईश्वरी आज्ञा समोर सांगत नसतं की एका वेळी एका डॉलरची चोरी करू नका. सांगता का ते सांगते चोरी करू नका. त्या बाबतीतली दुसरी गोष्ट म्हणजे जॉयस, काही माणसांची वृत्तीच बदलते जेव्हा त्यांच्या नोकरीचा प्रश्न येत असतो. उशिरा यायचं, लवकर जायचं आणि शक्य तेवढं कमी काम करायचं, म्हणजेच तुम्ही वेळेची चोरी करत असता.
आणि चोरीचंही वेगवेगळं असं स्वरूप असतं, तेव्हा आपण काळजी बाळगायलाच हवी. आपल्याला जर पगार देण्यात येत असेल तर आपण एक दिवसाचं काम करतोय का? अगदी बरोबर, आणि मी ते सतत शिकवते, कारण बॉसचं लक्ष नसताना कित्येक माणसं वैयक्तिक फोन कॉल्स करतात. मूलभूतपणे आपण जे काही करणार असतो ते बॉसच्या समोर आपल्याला करता आलं पाहिजे. त्याचं लक्ष असताना एक वागणं आणि लक्ष नसताना वेगळं वागणं असं आपण करत असू तर आपण आपले हेतू तपासावेत. जे जे आपण लपवतो तिथे काहीतरी गडबड असते. अगदी बरोबर आहे. आमेन. मी सुद्धा इथे आमेन म्हणू शकतो. आणि बायबल मध्ये मिखाच्या अध्यायामध्ये एक अतिशय सुंदर वचन आहे जॉयस, ते म्हणजे मिखा 6:8. त्यात सांगितलंय आपण काय करावं अशी देवाची इच्छा असते. माझ्या मते बायबलमधल्या सगळ्या प्रश्नांचा तो प्रश्न नक्कीच असावा. आणि एकाच वचनात त्याचं उत्तर दिलंय. ते सांगतं प्रत्येकाकडून देवाला 3 गोष्टी हव्या असतात. 1 नीतीने वागणं, 2 दया करणं, आणि 3 देवासमागमे नम्रभावाने चालणं. फक्त आपल्याच बाबतीत ते नाही आहे, तर ते असतं जगाच्या बाबतीत, दयेच्या बाबतीत, आणि मग नम्रता. म्हणूनच तुम्ही मगाशी जे म्हणालात की देव आणि तुमच्यात एखादा वाद झालेला असल्यास अर्थातच देव तुम्हाला क्षमा करेलच, पण तुम्हाला विनम्र व्हावं लागतं. आपण स्वतःला विनम्र करावं लागतं. माझ्या मते ते 3 शब्द हे एखाद्या स्टूलाच्या 3 पायऱ्यांप्रमाणे आहेत, नीती, दया आणि विनम्रता. बऱ्याचदा तुम्ही जेव्हा स्वेच्छेने तयार असता स्वतःला विनम्र करून लोकांकडे जाऊन पुन्हा योग्य संबंध जुळवण्यासाठी, तेव्हा प्रत्यक्षपणे त्या कृतीमुळे तुम्हाला मदत होते की तुम्ही पुन्हा तसं वागता कामा नये. तर बघा, आता आपण छोटीशी विश्रांती घेणार आहोत. परत आल्यावर उरलेल्या ईश्वरी आज्ञांविषयी बोलणार आहोत की आपण त्या लक्षातही न घेता कशा मोडत असतो. तर पाहत रहा तर जे जॉन. आपण जाणतो सगळ्यांनाच आज्ञा ठाऊक नसतात. जे प्रेक्षक आपला कार्यक्रम गेल्या 2 दिवसापासून पाहत आहेत, त्यांना जरी या आज्ञा ठाऊक नसल्या तरी ते विचार करायला लागले असतील की मी त्या जाणून घ्यायला हव्यात. बऱ्याच लोकांपाशी त्यांच्या घरी बायबल असतं, जरी लोक ते वाचत नसतील तरी. म्हणून या आज्ञा तुम्हाला निर्गमच्या 20 सापडतील. मी खरं तर त्या वाचून दाखवणारच आहे. आणि मग तुम्ही आम्हाला समकालीन शीर्षक सांगावी जी तुम्ही त्या आज्ञांना दिलेली आहे, ज्याने चालू युगात ती अत्यंत समर्पक ठरलेली आहेत. तर आता आपण पाहूया, बायबल सांगतं की माझ्याखेरीस तुला वेगळे देव नसावेत आणि आपल्यासाठी कोरीव मूर्ती करू नको. 3 प्रभूच्या नावाचा गैरवापर करू नको, त्याचे नाव व्यर्थ घेऊ नको. 6 दिवसाची आठवण ठेवून तो पवित्रपणे पाळ आणि देवासाठी एक दिवस वेगळा काढून ठेव. 5 आपल्या आई वडिलांचा मान राख. 6 तू काय करता कामा नये. 7 तू व्यभिचार करता कामा नयेस. 8 तू चोरी करू नयेस. तू खोटं बोलता कामा नये. तू अभिलाषा धरता कामा नये. आता तुमच्या दृष्टीने या आज्ञांचा अर्थ समजावून सांगा आम्हाला. ओके. 1 प्राधान्यांनी कसं जगावं, देवाला प्राधान्य देणं. 2 खरा देव कसा ओळखावा, आपण ते खरोखरच जाणून घ्यायला हवं. विचारधारा आणि तत्वज्ञान इतकी असतात की खरा देव आपल्याला कसा कळणार. 3 देवाचा गंभीरपणे विचार कसा करावा, त्याच्या नावाचा गैरवापर न करणं. ठीक आहे, शब्दात मी नाव दिलंय, स्वतःला वेड करण्यापासून कसं रोखावं. ज्याची मला वाटतं आपण सगळ्यांनाच गरज असते, हो ना. आणि मला वाटतं समाज फारच वेडा असतो. तुमच्या आई वडिलांचा आदर करा. काहींना अर्थ वाटतो याचा असा की तुमच्या आई वडिलांशी विनोद करा, पण मी त्याला शीर्षक दिलंय तुमच्या आई वडिलांचे नियम कसे पाळावेत. आणि आज आपल्याला त्याचीच गरज आहे. आई वडिलांशी कित्येक जणांचे संबंध तुटलेले आहेत. 'खून करू नको, मी त्याला शीर्षक दिलंय तुमच्या रागावर ताबा कसा मिळवावा. आणि 'व्यभिचाराला तुमचे नातेसंबंध भानगड विरहित कसे करावेत. 'चोरी करण्याला सदसद विवेक बुद्धीने वैभव संपन्न कसं व्हावं. 'खोटं बोलणं सत्य ताब्यात कसं ठेवावं. आणि 'अभिलाषा धरणं खरं समाधान कसं शोधावं. खूपच छान. यातल्या बऱ्याचशा आज्ञांवर आपण बोललोय आणि मला त्यातल्या विशिष्ट अशा 2 उठून दिसत आहेत ज्यांचा आपण उल्लेख करायला हवा. ती म्हणजे 6 आम्हाला सांगा जे जॉन, 1 दिवस आपण विश्रांतीसाठी काढायला हवा असं सांगून देव काय करू पाहतोय. असं आपण खूपच बेचैन असतो जॉयस, आपण अत्यंत अस्वस्थ असतो. आणि एका वाक्प्रचारात सांगितलं की तुमचं उत्पादन जर कच्च्या मालापेक्षा अधिक असेल तर तुमची सुस्थिती ही तुमचा अधप्पाट ठरते. कित्येक माणसं निरंतरपणे संपूर्ण वेळ धावपळ करत असतात, धावत असतात अगदी संपूर्ण वेळ.
जॅपनीज भाषेमध्ये करोशी नावाचा एक शब्द आहे ज्याचा अर्थ आहे कामाने मृत्यू, आणि जपानमधल्या काम करणाऱ्या पुरुषांचा तो सर्वोच्च खुनी आहे काम. आपण स्वतःला मरेस्तोवर काम करायला लावतो, पण देवाने आपल्याला इथे एक तत्व दिलेलं आहे. तो सांगतो 6 दिवस काम करा, कामच करू नका असं तो सांगत नाहीये. तो सांगतोय 6 दिवस काम करा, पण 7 दिवसातला 1 दिवस हा विश्रांतीचा दिवसच असायला हवा, जेणेकरून तुम्ही तुमच्या देहाला विश्रांती देत असता. बरोबर. ती एक वेळ असते जिथे तुम्ही नातेसंबंधात गुंतवणूक करत असता आणि देवाबरोबरच्या तुमच्या नात्याचं नवीनीकरण करत असता. जेव्हा तुम्ही शारीरिकदृष्ट्या विश्रांती घेता, देवाला वाटतं तुम्ही मानसिकदृष्ट्याही विश्रांती घ्यावी. काही माणसं अशी असतात जी कामातून रजा काढतात आणि त्यावेळेचा वापर त्यांच्या समस्यांची काळजी करण्यासाठी आणि अंदाज बांधण्यासाठी करतात, म्हणजे त्यांना सुट्टी मिळालेलीच नसते. मला वाटतं की देव आपल्याला एका वेगळ्याच विश्रांतीचं वचन देत असतो, एक अशी विश्रांती जी आपलं मन शांत करते, आपल्या भावनांना स्वास्थ्य देते. आपण मनापासून गंभीर विश्रांती घ्यायला हवी, जेणेकरून आपल्याला त्या गोष्टी करता येतात ज्या उरलेल्या आठवड्याभरात आपण करायला हव्या असतात. मला अपराधी वाटतं, मी आजारी पडेस्तोवर काम केलं होतं, तुम्ही तेच करू पाहता. म्हणूनच जरी तुम्ही ते देवाच्या नावाने करत असाल आणि तेही त्याच्या हेतू आणि निमित्तासाठी, तरी त्याचा उपयोग होत नाही, कारण ते देवाचं तत्व असतं आणि तुम्ही जर ते मोडलं तर त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागणारच आहेत. लोकांनी देवाची ही एक आज्ञा जरी पाळली असती तरी ते अधिक निरोगी झाले असते हे नक्कीच म्हणू शकतो आपण. आणि बायबलच्या ख्रिस्ती धर्माची उत्तेजन देणारी दुसरी गोष्ट म्हणजे आपण येशू ख्रिस्तात विसावा घ्यायला हवा. आणि मत्तयच्या शिकवणीत येशूने बोलताना जे शब्द वापरलेत मला खूप आवडतात, अहो कष्टी आणि भाराक्रांत जन हो, तुम्ही सगळे माझ्याकडे या. या वाक्याचं आधुनिक भाषांतर असं झालं असतं, तुम्ही विध्वंस झाला असल्यास माझ्याकडे या, तुम्ही तणावग्रस्त झाले असल्यास माझ्याकडे या, तुम्हाला वीट आला असल्यास माझ्याकडे या, तुम्हाला वीट येण्याने तुम्ही विटलेले असाल तर माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. हाच अर्थ असतो एक ख्रिस्ती होण्याचा. त्याचाच अर्थ आपला निर्माता म्हणजेच ईश्वरात विसावा शोधणं, जिथे तुम्ही मग जाणता एकोपा, आरोग्य आणि एक अखंडत्व ज्याचा परिणाम होत असतो तुमच्या वृत्ती, कृती आणि सगळ्या गोष्टींवर. मी विचार करते पूर्वी माझं आयुष्य कसं होतं आणि कुठल्या ना कुठल्या बाबतीत मी कायमच काळजीग्रस्त असायचे. भले मी माझ्या चेहऱ्यावर कितीही मोठं हास्य आणलं, भले मी कुठेही जात असेन, लोकांना माझ्याबद्दल काय वाटतं याने जरी मी काळजीग्रस्त नसले, तरी मी गेल्यानंतर माझ्याविषयी ते काय बोलतील याविषयी मला काळजी वाटायची आणि माझ्या भविष्याची चिंता, भूतकाळाची काळजी. पण आता मला सतत काळजी करावी लागत नाही. तुम्ही सांगत असलेली ती विश्रांती आणि ती शांती प्राप्त झाल्याने मी कृतज्ञ आहे. पण त्या विश्रांतीच्या दिवशी आपण देवाशी असलेल्या आपल्या नात्याचं नवीकरण करून घ्यायचं असतं. त्याच्या समवेत वेळ घालवायचा असतो, आनंद लुटायचा असतो. त्याने निर्माण केलेल्या गोष्टींचा आणि माणसांचाही आनंद लुटायचा असतो. खरंय, मला माहिती आहे. माझ्यामध्ये बायबलमधलं सगळ्यात कठीण वचन म्हणजे काळजी करू नका. माझ्यामध्ये आपण जेव्हा करतो तेव्हा प्रत्यक्षपणे आपण काय करतो किंवा काय सांगतो, मला वाटतं आपण मूलभूतपणे सांगत असतो की देव हा देवच नाही आहे. परंतु देव हा देवच असतो. नोकरीसाठी तो अर्ज करत नसतो, देव देवच असतो. आणि देव सार्वभौम असतो, देव राज्य करत असतो. आणि तेच दाखवून देतं, मी जेव्हा काळजी करतो मी श्रद्धा ठेवत नसतो. माझ्यासाठी जे सर्वोत्तम असतं ते देव जाणतो, यावर मी विश्वास ठेवत नसतो. मला सांगा, जे जॉन पाचव्या आज्ञेविषयी तुम्हाला काय म्हणायचंय? तुमच्या आई वडिलांचा मान राखा, मी जाणते. काही जण असं म्हणतील की माझे आई वडील माझ्याशी कसे वागले ते तुला ठाऊक नाही. फार फार पूर्वी मी सुद्धा ती सबब वापरून पाहिली, पण देव असं म्हणाला की एखाद्याने तुझ्यासाठी काय केलं नाही याचा विचार करू नकोस, तर काय केलं त्याचा विचार कर. तू श्वास घेतेयस, होणं जॉयस, तू जिवंत आहेस, तुझं पोषण केलं गेलंय, तुला शाळेत पाठवण्यात आलं होतं. तेव्हा कृतज्ञ होण्यासाठी एखादी जागा शोध आणि मी तुला जे करायला सांगतोय तेवढंच कर. या क्षणी आपला कार्यक्रम पाहणारे काही प्रेक्षक आहेत ज्यांना वयस्कर आई वडील असावेत आणि गेल्या कित्येक महिन्यात त्यांनी आई वडिलांना फोनही केला नाही, तर असं वागणं योग्य नाही. बरोबर, मी सहमत आहे, हे योग्य नसतंच. आणि माझ्या स्वतःच्या जीवनातही माझ्या आई वडिलांच्या नातेसंबंधाबाबत मी संघर्ष केलेला आहे आणि ते कठीणच गेलेलं आहे. मी आधी उल्लेख केला होता, पण पुन्हा तेच रोमकरस मधलं वचन, शक्य तर सर्व माणसांबरोबर तुम्हाकडून होईल तितके शांतीने रहा. याचा अर्थ असा नसतो की प्रत्येक बाबतीत मी सहमत असतो. त्याचा अर्थ असा नसतो की मी त्यांच्या वृत्ती माफ करतो. पण शक्य तो सर्व माणसांबरोबर मला होईल तितकं शांतीने राहण्यासाठी मी काय करू शकतो? ते मेल्यानंतर त्यांच्यासाठी एक छानशी शवपेटी आणि सुंदर फुलं विकत घेण्याला काही अर्थ नसतो. खूपच उशीर झालेला असतो. आपण ते आत्ता करायला हवं असतं, ते जिवंत असतानाच.
आणि आदराची थोडीशी तरी अभिव्यक्ती व्यक्त करा. त्याचा अर्थ असा नाही की तुम्ही त्यांची आज्ञा पाळा. तुम्ही जर एका घरात राहत असाल तर घराचे नियम तुम्हाला मान्य करावेच लागतात. परंतु आपणापैकी ज्यांनी आपल्या आपापल्या जीवनात स्थलांतर केलं आहे, आपण तरी त्यांचा मान राखायलाच हवा असतो आणि थोडा आदर करायला हवा असतो. आणि माझ्या मते आपल्या मुलांनाही ती कृती दाखवून देत असते. बरोबर आहे की त्यांच्या समोर आम्ही आदर्श ठेवतो जे अत्यंत महत्वाचं आहे, अत्यंत महत्वाचं आहे. बायबल काही गोष्टी अशा शिकवतं ज्या बऱ्याच लोकांना ऐकाव्याशा वाटत नाहीत, पण ते सांगतं तुम्हाला जर असे आई वडील किंवा आजी आजोबा असतील आणि तुम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष करत असाल तर तुम्ही वाईट असता. खरंच अगदी बरोबर. ते असं सांगत नाही की त्यांनी तुम्हाला योग्य वागवलं असेल तर. म्हणजे आपली निश्चितच जबाबदारी असते आणि त्या विशिष्ट आज्ञेबरोबरच एक अद्भुतच आश्वासनही असतं. ते काय असतं आम्हाला सांगा. त्या आज्ञेबरोबरच आश्वासन चित्तवेधकरित्या सगळ्या ऐश्वर्या आज्ञांपैकी हेच एकमेव तसं. ते आश्वासन देतं की तुम्ही एक चांगलं प्रदीर्घ जीवन जगाल. ते तुम्हाला साजेसही ठरेल आणि पृथ्वीवर तुम्ही प्रदीर्घ जीवन जगाल. कित्येक लोकांना एक चांगलं जीवन लाभत नाही कारण ते एखाद्याबद्दल राग मनात बाळगून असतात जे त्यांच्याशी चांगले वागले नव्हते. मी सतत असं सांगते की दुःखी माणसंच इतरांना दुःख देतात. माझा विश्वास नाही बहुतांश माणसं हे पाहण्याच्या प्रयत्नात रोज उठतात की इतरांना ते किती दुःखी कष्टी करू शकतात. त्यांच्या स्वतःच्याच जीवनात जे चाललेलं असतं त्याची केवळ ते बतावणी करतात. म्हणूनच हे म्हणण्या इतके दयाळू आपण नक्कीच होऊ शकतो की एक सांगू का, तू मला खरंच दुःखी कष्टी केलं होतंस, पण मला जेवढं तू केलं होतंस त्याही पेक्षा तू अधिक दुःखी कष्टी होतीस तरी मी तुला क्षमा करणार. कारण तुझ्यावर राग बाळगून राहण्याने मला माझं जीवन दुर्दशेत जगायचं नाही आणि मला देवाची आज्ञा पाळायची, एक चांगलं जीवन मला हवंय. या क्षणी कार्यक्रम पाहणारे कित्येक प्रेक्षक आहेत की देवाच्या या तत्वाचा मान ठेवण्याची काळजी जर त्यांनी घेतली तर त्यांचं जीवन नक्कीच खूप आनंदी होऊ शकेल, नाही का? माझ्या मते इथे तुम्ही अगदी योग्य तेच बोलला जॉयस. अशी कितीतरी अक्षमाशीलता असते जी कटुतेला संतापाला जन्म देत असते आणि आपल्यात हा सगळा द्वेष आपण बाळगत असल्यासारखं असतं. आणि आपण क्षमा केली नाही तर आपण तो सेतूच उद्ध्वस्त करत असतो जो आपण ओलांडून जायला हवा असतो. अगदी बरोबर, कारण आपण जे पेरतो तेच उगवत असतं. हो ना. बरं जे जॉन, कार्यक्रमातल्या तुमच्या सहभागाने खरंच मजा आली आणि कित्येकांना हे खरोखरच फायदेशीर ठरणार आहे. पुन्हा कधीतरी तुम्ही परत याल अशी आशा करते. खूप आभारी आहे तुमचा. 21व्या शतकात 10 ईश्वरी आज्ञा जगणं हे एक आव्हान असेलही, पण ते पूर्ण होऊ शकतं. देव तुमचा मित्र असतो, तो तुमच्यावर प्रीती करतो आणि तुम्हाला एक अद्भुत असं जीवन प्राप्त व्हावं असं त्याला वाटत असतं. कुणाला तरी वाटतं देवाची इच्छा असेल की मला एवढं चांगलं जीवन मिळावं तर मला का नाही मिळत. कदाचित तुम्ही ती मूल्य आणि तत्व पाळत नसाल ज्याला आपण 10 ईश्वरी आज्ञा म्हणतो. तुम्ही पाळत नसाल तर तसं करण्यास सुरुवात करा. मी जाणते की काही लोकांना वाटतंय की काय सांगू, हल्लीच्या समाजात खूप कठीण येते. आपण या वस्तुस्थितीचा वापर करणं बंद करावं की पापाचं जीवन जगण्यासाठीच आम्ही 21व्या शतकात जगतोय. आपल्याला जे जमणार नाही असं काहीही देव सांगणार नाही. बायबलचं म्हणणं मी सांगते, जो मला सामर्थ्यवान करत असतो अशा ख्रिस्ताद्वारे मी सगळ्या गोष्टी करू शकतो. देव तुमच्यात शक्ती उत्पन्न करतो, तुम्हाला सुसज्ज करतो, योग्य रीतीने कसं जगावं ते सांगतो जर तुमची इच्छा असेल तर. माझं तुमच्यावर प्रेम आहे, मला तुमची काळजी आहे, म्हणूनच तुमच्या जीवनाच्या प्रत्येक दिवसाचा तुम्ही आनंद लुटा. जॉयस मायर सेवा कार्यात तुम्हाला कल्पना नसेल इतके तुम्ही आमच्यासाठी महत्त्वाचे आहात. आम्ही तुमचं स्वागत करतो आणि जगभरातील सेवा कार्य यशस्वी करण्यासाठी आमच्या मित्रांचे आणि भागीदारांचे आम्ही आभार मानतो. तुम्हासमवेत आम्ही भुकेलेल्यांना अन्न देतोय, गरिबांना वस्त्र देतोय आणि देशांना धर्माची भेट देतोय. आमच्याशी संपर्क साधा किंवा joyismayer.org ला भेट द्या आणि प्रार्थना विनंती आमच्यापर्यंत पोहोचवा. जॉयसच्या सभांचा कार्यक्रम पहा आणि आपला सहभाग द्या, कारण संपूर्ण जगभर आम्ही येशूचं प्रेम वाटत आहोत.